यही धर्म है मोक्ष पथगामी मध्यम मार्ग सरल पांच अनुशीलन है इसके मानव पालन कर सत्कर्मों की पूंजी बना ले प्रेम भाव अविरल कर्मों को अपना धर्म समझ ले करना किसी से न छल ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाए चैनल नंबर यूसीएन बुद्धा पर यूसीएन बुद्धा पर पर बुद्ध जयंती जी येत्या पाच मेला येते आहे त्याच्या आपल्याला अनेक शुभेच्छा फार आनंदाचा दिवस आहे आणि मानवजतीच्या दृष्टीनं त्यांच्या सर्वस्व कल्याणाचा दिवस आहे तो म्हणून बुद्ध समजून घेणं हे आजच्या काळी अत्यंत आवश्यक का आहे मनुष्य सुखासाठी जगतो सुखाचा पाठपुरावा करतो नाना प्रकारे सुख मिळण्यासाठी कष्ट करतो राबतो हालापिष्ट हालापिष्टसुद्धा झेलतो परंतु एक अशा कायम असते की आपला सुख मिळावं कायमचं मिळावं दीर्घकाळ का मिळावं आणि व्यवहारामध्ये हो आपल्याला ते तसं मिळत नाही हा आपला अनुभव आहे आपण नाराज होतो पण पुन्हा उभे राहतो नाराज होतो पण पुन्हा उभे राहतो आणि दुःखाचा सिलसिला कधी थांबत नाही आणि हेच एक क्षेत्र आहे हाच एक विषय आहे ज्या विषयाच्या बाबतीमध्ये बुद्धानं माणसाला सुख कसं मिळवायचं ते चिरंतर कसं टिकवायचं आपलं जीवन अधिक अधिक कल्याणकारी कसं करायचं याचा खऱ्या अर्थानं उपदेश केला हे ज्ञान त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून स्वतः प्राप्त केलं स्वतः ती अवस्था प्राप्त केली सर्व सुखामध्ये पंचेचाळीस वर्षे ते जगले आणि हे सुख आपण स्वतः मिळवू शकतो हा, हा अतिशय महत्त्वाचा संदेश त्यांनी माणसांना दिला मानवजातीला आजच्या विशिष्ट काळात जेव्हा अनेक संघर्ष आहेत वादविवाद आहेत झगडे आहेत अगदी रक्तपात अत्याचारसारख्या अत्यंत भयानक गोष्टी घडत आहेत अशा काळामध्ये बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे आणि बुद्धाची शिकवण माणसाला मनुष्य बनवते विचार करा माणसाचा शत्रू कोण आहे माणसासाठी एवढं भयंकर दुःख कोणी निर्माण केलं गंमत अशी आहे की कुठले प्राणी आपापसामध्ये एकमेकाचे शत्रू असत नाहीत प्राण्याच्या टोळ्या जरूर असतात परंतु त्या शत्रुत्वानं ना जगत नाहीत एकमेकाशी शत्रुत्व करत ते आपलं जीवन कंठत नाहीत तेवढ्यापुरतं काही खाण्यापिण्यासाठी आपल्या काही स्वार्थासाठी एकमेकाशी झगडा करतील तेवढाच परंतु तात्पुरतं असतो पण सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या जाती प्रजाती आपापसामध्ये कधीही संघर्षरत असत नाहीत त्याच्या नेमकं उलटं आहे की मनुष्यसुद्धा एक प्राणी असून तो आपापसामध्ये सर्वात जास्त संघर्ष करतो मनुष्यच माणसाचा वैरी बनतो मनुष्यच माणसावरती अन्याय करतो मनुष्यच माणसाची लुटबार करतो मनुष्यच माणसाला नाना प्रकारचे दुःख देऊन त्याचं जीवन बर्बाद करतो हा इतिहास आहे मनुष्य माणसाचा शत्रू का होतो आणि त्या शत्रुत्वामध्ये तो आपल्या जीवनाबरोबर इतरांच्याही जीवनाचा नाश कसा करतो हे तथागत बुद्धाने जाणलं ते ओळखलं आणि त्या माणसाला यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला तो ज्या दिवशी मार्ग दाखवला तो दिवस आहे येणारी ही वैशाख पौर्णिमा ज्या दिवशी बुद्धाला अडीच हजार वर्षापूर्वी ह्या सत्यतेचं चा ज्ञान झालं एक मनुष्य म्हणून ते परिपूर्ण चा झाले तर मानवी परिपूर्णतेचं ज्ञान झालं तर ही बुद्ध जयंती तिला त्रिगुण पावन असंही म्हणतात कारण बुद्धाचा सिद्धार्थ राजपुत्र म्हणून जेव्हा जन्म झाला तोही दिवस म्हणे वैशाखी पौर्णिमेचाच होता त्यांना प्रत्यक्ष बुद्धत्वाची प्राप्ती झाली म्हणजे सर्व सुखाची अवस्था प्राप्त झाली सर्व दुःखातून मुक्त झाले तोही म्हणे या वैशाखी पौर्णिमेचा दिवस होता आणि शेवटी त्यांचं हो, महापरिनिर्वाण झालं म्हणजे सर्व सुखाच्या अवस्थेमध्ये त्यांचा जो मृत्यू झाला त्याला महापरिनिर्वाण म्हणतात कारण अशी व्यक्ती पुन्हा जन्मास येत नाही पुन्हा हा मनुष्य प्राणी म्हणून आव निर्माण होत नाही ते कायमचे परिशांत होतात पूर्णपणे शांत होतात आणि जन्ममुक्तीच्या फेऱ्यामधून मुक्त होतात तर असा हा तिसरा प्रसंग सुद्धा त्यांच्या जीवनात घडला तोही त्या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी म्हणून तीन कारणास्तव ही पौर्णिमा पवित्र मानली जाते मंगल मानली जाते माणसाच्या आशांना इच्छा आकांक्षांना आणि विशेष करून सुखाच्या भावनेला पल्लवीत करणारा असा हा दिवस आहे असं हे स्मरण आहे आणि म्हणून बुद्धाची जयंती ही वैशाखी पौर्णिमा जगभर मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते गमत्र अशी आहे की आजच्या ह्या विज्ञान युगामध्ये जेव्हा माणसाची दुःखसुद्धा फार सूक्ष्म बनलेली आहेत फार जटील बनलेली आहेत नाना प्रकारच्या नवीन नवीन व्यापदा निर्माण झालेल्या आहेत संकट निर्माण झालेले आहेत दुःख दौर मनुष्य निर्माण झालेला आहे आणि आधुनिक काळामध्ये मनुष्य फार मोठ्या प्रमाणामध्ये हा चिंतेत जगतो आहे चिंतेच्या प्रभावाखाली जगतो आहे एक ताणतणावाचं जीवन जगतो आहे आणि तानतानाचं जीवन हे कायमचं बनल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या माणसाला शांती पाहिजे या माणसाला सुख पाहिजे या माणसाला समाधान पाहिजे आणि यासाठी माणसाची धडपड चालू आहे तर याचा जे विचार करतात ही परिस्थिती जी माणसं जाणतात लक्षात येतात की आपलं जीवन हे असं असं आहे ती सर्व माणसं या बुद्ध पौर्णिमेला बुद्धाचं स्मरण करतात बुद्ध जाणण्याचा प्रयत्न करतात बुद्ध शिकण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या पदरामध्ये त्या शिकवणीतून काही पडेल का काहीतरी सुखाचे क्षण आपल्या वाट्याला येतील का अशा प्रकारची आशा ठेवून मोठ्या श्रद्धेनं ते बुद्धाला मानत असतात धम्म शिकत असतात धम्म जाणण्याचा प्रयत्न करत असतात हा एकंदरीत बुद्ध पौर्णिमेचा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे आता मनुष्य माणसाचं दुश्मन होतो का होतो असं काय आहे आणि मनुष्य सर्व सुखी होतो असं बुद्धानं सांगितलं ह्या दोन्ही एकमेकापासून एकदम परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टी होतात कशा कोण करतात प्रकारे होतात ह्या परस्पर विरोधी गोष्टी बाहेरची कोणतीही शक्ती करत नाही बाहेरची कोणती अशा प्रकारची शक्ती माणसाच्या जीवनावरती नियंत्रण ठेवू शकत नाही प्राकृतिक जे काही नियम नियंत्रण आहे नैसर्गिक जे काही नियंत्रण आहे माणसाच्या वरती त्या बंधनाच्या पलीकडे त्या नियंत्रणाच्या पलीकडे माणसावरती दुसरी कोणाची सत्ता चालत नाही हा माणसाजवळ मन नावाची एक मोठी शक्ती आहे मनुष्य प्राणी सर्व प्राण्यांच्यामध्ये वेगळा सर्व प्राण्यांच्यामध्ये अनोखा बनलेला आहे आणि त्याचं एकच कारण आहे त्याचा जो मन आहे मन ही अशी प्रचंड शक्तिशाली ऊर्जा आहे शक्ती आहे त्या शक्तीच्या बळावरती मनुष्य मनुष्य जीवन जगतो सर्व प्राणी मात्रांच्या पेक्षा वेगळ्या प्रकारचं जीवन जगतो इतर प्राण्यासारखा तो नागडा उघडा जन्मास आला काही घेऊन आला नाही आणि जसे सर्व प्राणी जगण्यासाठी धडपड करतात अन्न बोलण्यासाठी धडपड करतात सुरक्षित राहण्यासाठी धडपड करतात हो हा मनुष्य सुद्धा तसंच जगत होता परंतु त्याही अवस्थेमधून आपल्या बुद्धिमत्तेच्या जवळावरती या मनाच्या ऊर्जेच्या बळावरती त्याने इतकी सुधारणा केली इतकी सुधारणा केली की आपलं जीवन पूर्वी जसं नैसर्गिक होतं ते पूर्णपणे बदलून टाकलं त्याला त्याला आज अन्न मिळवण्याची इतकी दालनं इतके मार्ग मोकळे झालेले आहेत तिची ददाद राहिलेली नाही ना सुरक्षा त्या इतकी आहे की बाहेरचे कोणी प्राणी मात्र त्याला दुःख देऊ शकत नाही तिच्या जीवावरती हल्ला करू शकत नाही त्यानं एवढ्या सुखसुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या सुखदेवता इतकं कुठल्याही प्राण्याला स्वप्नात सुद्धा कधी दिसल्या नसतील एवढी प्रगती एकीकडे दिसते परंतु त्याचबरोबर माणसानं तितकंच दुःख निर्माण केलेलं आहे तितकंच भय निर्माण केलेलं आहे तितकीच असुरक्षता निर्माण केलेली आहे तितकाच तो धास्तीचं जीवन जगतो जितका रानावनातला एखादा प्राणी धास्तीचं जीवन जगतो जीव जपण्यासाठी धडपडत असतो त्या भीतीमध्ये वावरत असतो आज संपूर्ण जगामध्ये माणसाची अवस्थासुद्धा अशीच झालेली आहे आणि गंमत अशी आहे की सार भय हा सारा धोका ही सारी धास्ती ही सारी संकट माणसानं स्वतः निर्माण केलेली आहेत एकमेकाच्या विरोधात निर्माण केलेली आहे दुसरा करता नाही त्याचा कोणी करवता सुद्धा नाही मनुष्यच माणसाचा शत्रू झालेला आणि याच जे मर्म आहे ते मर्म तथागत बुद्धांनी जाणलं ओळखलं आपल्या साधनेच्या माध्यमातून ते माणसाच्या मनाच्या अंतरंगात शिरले स्वतःच्याच आणि मनाच्या अंतरंगात त्यांना आढळून आलं की माणसाचं जीवन बिघडवणाऱ्या माणसाला नको त्या मार्गानं नेणाऱ्या त्याच्या जीवनामध्ये नाना प्रकारचं दुःख निर्माण करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या शक्ती आहेत त्याच्या मनाचाच एक भाग आहे त्याच्या मनातल्या मधल्या त्या प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती मनामध्ये मा खोल रुजलेल्या असल्यामुळं आणि माणसाला त्या एकायकी कळत नसल्यामुळं एकाएकी मनुष्य तिथपर्यंत पोचत नसल्यामुळं मनाच्या त्या गाभ्यामध्ये आतमध्ये तो प्रवेश करू शकत असल्यामुळं त्याला याचा पत्ताच नाही आणि त्या प्रवृत्ती आहेत एक लोभाची अवस्था पाहिजे 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 हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मनुष्य सतत काही ना काही पाहिजेच्या मागे धावत असतो पळत असतो जमवत असतो गोळा करत असतो मिळवत असतो हे मिळालं तुम्हाला सुख मिळेल ते मिळालं तुम्हाला सुख मिळेल ते मला पाहिजे त्यामुळे सुख मिळेल ते मला नको आहे त्यामुळे दुःख निर्माण अशा प्रकारे मनुष्य त्या हवेच्या पोटी त्या लोभाच्या पोटी धावत असतो आणि ते धावत असताना आपला लोप सिद्ध व्हावा म्हणून तो आपल्या सारख्याच माणसांना सुद्धा दुःख देतो त्यांचा शत्रू बनतो त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतो नवे त्यांचा घात सुद्धा करतो स्वतःला मिळत नाही म्हणून नाही मिळण्याच्या सोयी आहेत निसर्गात सारं भरपूर आहे त्याला स्वतःच्या कष्टांना ते प्राप्त करता येतं पण तरी सुद्धा त्याची नियत खोटी बनते आणि ते दुसऱ्याला लोपाडण्याचं दुसऱ्यापासून मिळवण्याचं दुसऱ्याचं छळ करण्याचा मार्ग जो आहे तो अवलंबतो आणि हाच मनुष्य साऱ्या माणसामध्ये दुःख निर्माण करतो आज जगभर जे चाललंय ते हेच मिळवण्यासाठी कमवण्यासाठी कुणी जगामधला सर्वात श्रीमंत मनुष्य होऊ हु पाहतो कुणी काय होऊ पाहतो अरे एका माणसाचं वितभर पोट ते भरण्यासाठी त्याला लागतं किती भूक लागली मनुष्य जेवतो जेवलान तुम्ही त्याला पंच पकवानाचं परत जेवण दिलं त्याला तो हातही लावत नाही त्याच्या मनामध्ये ते खाण्याची इच्छाच निर्माण होत नाही भूक शांत होत आहे मनुष्य शांत होतो आणि पुन्हा भूक लागेपर्यंत लागेपर्यंत तरी तो शांत जीवन जगतो समाधाचं जीवन जगतो परंतु माणसाची हाव इतकी भयंकर आहे किती जरी मिळालं तरी तो शांत होत नाही किती जरी मिळालं तरी तो समाधानी होत नाही माणसाच्या ह्या मनाची जी भूक आहे ती आकाशासारखी आनंद आहे तिला कुठे बंधन नाही शरीराचं पोट काही खाल्ल्यानं मुठभर गोष्टींनी भरतं परंतु माणसाच्या लोभाचं पोट आकाशासारखं आहे जे कधी भरतच नाही आणि ते भरण्यासाठी मनुष्य सातत्यानं एकमेकाचा छळ करतो फसवणूक करतो लुवाडणूक करतो नाना प्रकारे त्यांना लुटण्याचा आणि त्यांच्यापासून काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतो हा अपरिमित लोभ असीमित लोभ काही मर्यादा नसलेला हा अमर्याद लोभ हा सर्व मानव जातीचा नंबर एकचा चा शत्रू आहे म्हणून तो युद्ध करतो दुसऱ्यांना लुटतो शस्त्रसामुग्री निर्माण करतो लोकांना धोका होईल अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करतो आणि आज त्यांना आपली स्वतःची मारण्याची ताकद इतरांना खतम करण्याची ताकद इतकी वाढवली इतकी वाढवली की सारं जग भयभीत झालेलं आहे अण्वास्त्र आहेत नाना प्रकारची अस्त्र निर्माण केलेली आहेत या अस्त्रांचा जर वापर केला तर सारं जग अनेक वेळा नष्ट होऊ शकतं पृथ्वीवरचे प्राणी मात्र अनेक वेळा नष्ट होऊ शकतात एवढी प्रचंड ताकद या माणसांनी निर्माण केलेली आहे होईल काय त्याचं करेल काय त्याचं अण्वासराचा वापर करून तो दुसऱ्या देशातल्या लोकांना वाप मारेल परंतु त्या अस अण्वासरामधली जी काही ऊर्जा आहे जे रेडिएशन होतं किरणोत्सर्ग होतो त्या किरणोत्सर्गामध्ये तोही मरणार आहे आणि इतरही मारणार आहे कोणी कोणाच्या कामी पडत नाही कोणाचा विजय होत नाही कोणाला काही मिळत नाही हा अतिरिक्त लोभ आहे अमर्याद लोभ आहे हा लोभ माणसाच्या मनाची दुष्ट प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती तथागत बुद्धांनी जाणली आणि त्या प्रवृत्तीला मर्यादा कशी घालायची आणि आपलं जीवन सुरक्षित कसं करायचं आपलं जीवन सुखी कसं कर करायचं आणि आपलं जीवन सुखी करण्याबरोबर सुरक्षित करण्याबरोबर बहुजनांचं जीवन कसं सुखी आणि सुरक्षित होतं हे अतिशय मंगलदायक अतिशय सुखदायक तत्वज्ञान सत्य शोधून काढलं आणि ते माणसाला शिकवलं ही बुद्ध धर्माची शक्ती आहे हे बुद्धाचं सामर्थ्य आहे याबरोबर दुसरा दोष माणसाच्या मध्ये दुसरी प्रवृत्ती आहे ज्याला द्वेष म्हणतात वैर मानतात राग मानतात राग नाही असा मनुष्य आपल्याला सापडतच नाही प्रत्येकाला राग येतोच आणि रागालाही बंधन नाही रागालाही सीमा नाही रागाच्या भरात तो वाटेल ते करतो मनुष्य प्राणी असूनही दुसऱ्या माणसाला ठार मारेपर्यंतची मजल जाते द्वेषामुळं तो इतर माणसांना माणसासारखं बघायलाच तयार नसतो इतका भयंकर कटुपणा त्याच्या जीवनामध्ये येतो आणि त्या पद्धतीनं वागल्यामुळं तो हिंसक बनतो नाना प्रकारे माणसाला धोकादायक बनतो आणि जितकं तो दुःख इतरांच्यासाठी निर्माण करतो तितका तो स्वतःही ये धोक्यात येतो का त्यालाही ये कोणी मारणारा असू शकतो त्याच्यावरती कोणी तसाच प्रयोग करणारा असू शकतो त्यालाही बचाव करण्यासाठी काही ना काही करावंच लागतं म्हणजे दोन्हीकडून मारला जातो तो इतरांना मारण्याची इतरांचा द्वेष करून त्यांचा सहार करण्याची भावना बाळगतो आणि स्वतः सुद्धा तितकाच असुरक्षित होतो कारण इतरांपासून त्याला तितक्याच प्रकारचं दुःख मिळण्याची भीती निर्माण होतो आज जगातला बहुतेक मनुष्य ह्या भीतीपोटी जगतोय या भीतीच्या जगत भीती खाली आहे ही भीती नष्ट व्हायची असेल एकच मार्ग आहे एकच मार्ग आहे जो बुद्धाने सांगितला आणि तो सुसऱ्याला मनुष्य समाज स्वतः प्राणी आहेस सुखानं कल्याणकारी जीवन जगू इच्छितो दुसऱ्यासाठी तीच भावना बाळक शत्रू नको बनू मैत्री करते जशी द्वेष नको करू सहकार्य करते जशी हात मिळवून करते जशी दोघांनी मिळून जर केलं तर सुख निर्माण होईल परंतु हे जर करता येत नसेल झगडाच केला तर दुःख टाळणार नाही आणि त्या दोघांचाही नाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा जगामध्ये जे काही द्वेषाचं राजकारण केलं जातंय द्वेषाची भावना भडकवली आहे हेट सगळीकडे वाढत चाललेला आहे हा हेट किंवा द्वेष निर्माण करणारी माणसं माणसाचे शत्रू बनलेले आहेत माणुसकीचे शत्रू बनलेले आहेत शांतीचे प्रेमाचे आपुलकीचे मानवी कल्याणाचे शत्रू बनलेले आहेत आणि हा माणसाला असलेला खरा मोठा धोका आहे सृष्टीमधली एकही गोष्ट इतकी धोकेदायक निर्माण झालेली नाही सृष्टीमधला कुठलाही एलिमेंट कुठलाही धातू कुठलाही घटक माणसाच्या दुःखाला अशा प्रकारे कारणीभूत होत नाही तितका मनुष्य स्वतः कारणीभूत झालेला आहे द्वेष हेट तिरस्कार आणि एकमेकाबद्दल हा मनुष्य सातत्यानं तिरस्कार होतोय आणि भारतामधलं सर्वात वाईट या प्रकरण म्हणजे जातीभेद नुसती कल्पना आहे जात नुसता शब्द आहे एखादा मोठा जमाव जमलेला असेल आणि त्या जमावामध्ये अमुक अमुक जातीचा मला तुम्हाला शोधताच येत नाही सांगताच येत नाही जमावामध्ये कोणाची काय जात आहे बाहेरून तुम्हाला ओळखताच येत नाही तुम्ही त्यासाठी मग वेगळा पेहराव करता वेगळी पहचान करता काहीतरी वेगळी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करता पण असं काही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तर माणसा माणसामध्ये कोण कोणत्या जातीचा आहे कोण श्रेष्ठ आहे तर कोण कनिष्ठ आहे कोण चांगलं आहे आणि कोण दुष्ट आहे हे शोधणं अशक्य आहे केवळ आपल्या स्वार्थासाठी माणसानं जात निर्माण केली केवळ आपल्या स्वार्थासाठी त्यानं एकमेकाला उचरीज ठरवलं केवळ आपल्या स्वार्थासाठी जो दुसऱ्याची पिळवणूक करायला लागला त्याला अज्ञानी ठेवायला लागला त्याच्यावरती जबरदस्ती करायला लागला त्याला विशिष्ट प्रकारचं जीवन भाग जगायला भाग पडू लागला केवळ स्वार्थासाठी तर मग जात निर्माण झाली ती माणसानं काही मुठभर लोकांनी काही स्वार्थी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली आहे आणि ती देवाच्या नावानं खपवली म्हणे देवानं निर्माण केली व देवाचं मत आत्ता पत्ताच नाही देवाने काय निर्माण हो, कोणी के निर्माण केलेलं कोणाला का काही त्याचा संबंध नाही आणि कुठलाही देव कोणाच्या जगण्यामध्ये अडचण म्हणून कधी आलेला नाही माणसानं देवाला मानलं काय न मानलं नाही मनुष्य जगायचं तो माणसासारखं जीवन जगतोच कोणत्या धर्माला मानतो कोणत्या धर्माला नाही त्याचाही संबंध नाही माणसासारखं जीवन जगायचं म्हटलं तर तो माणसासारखं जीवन जगतोच बाहेरची कोणती शक्ती शक्तीच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही कुठली शक्ती त्यामध्ये लक्ष घालत नाही कुठली शक्ती ते काम करत नाही ना ग्राहक काम करतात ना विश्वामधल्या इतर काही घटक वस्तू या कामामध्ये अडकलेल्या आहेत ही सारी माणसाच्या मनाची निर्मिती आहे आणि ही निर्मिती अज्ञान पसरवण्यासाठी दुसऱ्याला धाक घालण्यासाठी दुसऱ्याला लुटवण्यासाठी त्याची फजगत करण्यासाठी म्हणून निर्माण केलेले आहेत का स्वार्थ मलाच पाहिजे माझं माझं त्याचही ही अशा प्रकारची प्रवृत्ती त्या लोभाची प्रवृत्ती असीम झाल्यामुळं मनुष्य नाना प्रकारचा अज्ञान निर्माण करू शकला आजही तो करतो आणि त्याच अज्ञानाचा धाक घालून तो लोकांना हिंसक बनवतो त्यांच्यामध्ये दुष्ट प्रवृत्ती जोपासतो त्यांना एकमेकाच्या विरोध उभा करून तो घातपात करतो दोघांचाही जीव घेण्यास तयार होतो हा द्वेष आहे ही मनाची अवस्था आहे द्वेष टाकून देता येतो काढून टाकता येतो सोडून देता येतो माणसाच्या मनात जे आहे ते मनातलं तो काढू शकतो आणि मग आपण लोभानं वागतोय आपण द्वेषानं वागतोय याची त्यालाही खबर बात नसते आपल्या मनामध्ये मा हे दोन जबरदस्त शत्रू बसलेले आहेत दोन जबरदस्त अज्ञानाच्या ह्या घटक गोष्टी आहेत आणि त्यामुळं आपलं जीवन जे जी आहे ते अस्थिर झालेलं आहे दुःखमय झालेलं आहे कष्टमय झालेला आहे आणि व्यवहारामध्ये आपण त्याचा प्रति अनुभव घेत राहतोय आणि त्यापासून दिवसे दिवस नाराज होत जातोय हे त्याला कळत हे अज्ञान आहे आपल्याला अचूक ज्ञान नाही त्याचं एक थोडक्यात उदाहरण मी आपल्याला मुद्दाम देऊ इच्छितो अनेक लोकांची कल्पना आहे की सुख दुःख जे आहे ते माणसाच्या हातामध्ये नाही बाहेरून कुणीतरी तरी देत सुख देणारी बाहेरची शक्ती आहे ईश्वरीय शक्ती आहे दैवी शक्ती आहे किंवा आमची काहीतरी शक्ती आहे त्यामुळे त्या शक्तीकडे दुःख दुःख नको म्हणून प्रार्थना करावी लागते त्यांना वंदना करावी लागते विनंती करावी लागते की आम्हाला दुःख नको आणि सुख द्या म्हणून मागणी करावी लागते याचना करावी लागते त्यासाठी त्यांना खुश ठेवावं लागतं मग पूजा आली प्रार्थना आली त्यांना खुश ठेवण्याचा सारे सोपस्कार आले असं केलं तर माणसाला सुख मिळेल असं मनुष्य समजत आलेलं आहे पण ते त्याच्या स्वतःच्या अनुभवालाच सर्वस्वी खोट म्हणून सिद्ध झालेलं आहे अशा प्रकारे पूजा अर्चा करून बाहेरच्या शक्तीच्या नादी लागून जगामध्ये कोणीही सुखी झालेला नाही मानवजातीमध्ये एकही एक उदाहरण नाही हा इतिहास आहे मानवजातीचा बुद्धाने ते जाणलं आणि बुद्धाने म्हटलं की सुख आणि दुःख कोणाजवळ आहे माणसाच्या जवळ आहे कसं निर्माण होतं त्याचा थोडक्यामध्ये आपण प्रयोग करून बघू आणि मग हे बोलणं संपू आपण असा हात उगारलात तर समोरच्या माणसाला दुःख होतं भीती वाटते त्याला भीती वाटणं त्याच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होणं घाबरून जाणं त्याचं हे दुःख आहे तुम्ही हात उगारला समोरच्या माणसाच्या मनात दुःख निर्माण झालं हाच हात तुम्ही कोणाच्या खांद्यावरती ठेवला तर थे, त्या माणसाला बरं वाटतं समाधान वाटतं शांत वाटतं खात्री वाटते मैत्री वाटते आपुलकी वाटते तुमचाच हात आहे तुम्ही त्याच्या खांद्यावरती ठेवला तर त्याला सुख मिळतं आणि तुम्ही त्याच्या पुढे उगारला तर त्याला दुःख होतं कुठून आलं सुख आणि दुःख तुम्ही निर्माण केल्या तुमचा अनुभव आहे प्रत्यक्ष बाहेरची कुठली शक्ती तिथे आलेली नाही तुम्ही अपमान करता कोणाचा नावं ठेवता कोणाला वाईट बोलता कोणाला त्या माणसाला दुःख होतं तुमच्या ह्या नकारात्मक बोलण्यातून दुःख निर्माण होतं शिवी देण्यातून अपमान करण्यातून दुःख निर्माण होतं तुमच्या त्या वाणीतून तुमच्या त्या वाचेतून दुःख निर्माण झालेलं आहे आणि हेच आपण गोड बोललो प्रेमानं बोललो मैत्रीणं आपुलकीनं बोललो माणसाला सुख वाटतं आनंद वाटतो अरे सुख तर तुमच्या बोलण्यातून निर्माण आहे दुःखही तुमच्या बोलण्यातून निर्माण आहे आणि कुठे म्हणता ते बाहेरून येतं म्हणून कोणीतरी ईश्वरी शक्ती देते कोणतीतरी आज्ञा शक्ती देते साफ चुकीचं आहे ते अनुभवाच्या कसोटीवरती प्रत्यक्ष आपला अनुभव असा आहे की आपल्या बोलण्यातूनच दुःख निर्माण झालेलं आहे आपल्या वागण्यातूनच आपल्या दुःख निर्माण झालेलं आहे तीच गोष्ट आहे माणसाच्या बाबतीमध्ये सुख दुःखाच्या मनाने विचार करतो वाईट दुःख निर्माण होत मनाने विचार करतो चांगला सुख निर्माण होत त्यामुळे मनुष्य आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या विचारातून सुखही निर्माण करतो आणि दुःखही निर्माण करतो हा इतिहास आहे हा माणसाचा प्रत्यक्ष अनुभव आहे हो तो कोणी खोटा ठरवू शकत नाही आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की मनुष्य सुख दुःख निर्माण करतो तुझी ती जबाबदारी आहे तू कुशल वाघ असं वाघ जेणेकरून दुःख निर्माण होणार नाही असं वागू नको जेणेकरून दुःख निर्माण होईल यालाच बुद्धानं म्हटलंय कुशल आचरण सदाचाराचं आचरण शिलाचरण मैत्री करुणेचं आचरण असं वागरे रे बाबा दुःख निर्माण होणार नाही तुझ्या जीवनात इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा याच्या उलट वागलास रागाना द्वेषाना नफरत करून ईर्ष्या मत्सर जोपासून दुःखच दुःख होईल ते कुणी नष्ट करू शकणार नाही का तू निर्माण केलेला आहेस त्यामुळे दुःख निर्माण करायचं की नाही करायचं हे सर्व माणसाच्या हातामध्ये आहे आणि म्हणून बुद्धानं म्हटलं माणसाला तूच आहेस तुझा मालक तूच आहे तुझा स्वामी तूच आहे तुझा प्रमुख तू स्वतःला जस घडवशील तसा तू घडशील राग द्वेष मोहानं तू स्वतःला घडवलं दुःखात बर्बाद होशील मैत्री करुणा सदाचार अशा पद्धतीने घडवलं तर सुख सुख निर्माण करशील तुझ्यासाठी आणि इतरांच्यासाठी सुद्धा तर बंधू आणि भगिनींनो हा भगवान बुद्धाने दिलेला माणसाला खरा संदेश आहे सत्य संदेश आहे ले ले हे सत्य आजपर्यंत कोणी नाकारलेलं नाही आणि म्हणून येती बुद्ध जयंती जी आपण या निष्ठेनं या विचारानं साजरी केली पाहिजे बुद्धाच्या पुढे नस्तम नतमस्तक झालं पाहिजे बुद्धाचा धम्म थोडासा शिकला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये हे सदाचाराचं वर्तन आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे यालाच म्हणतात माणुसकी आणि बुद्धानं शंभर टक्के माणुसकी शिकवली शंभर टक्के माणुसकी एक टक्काही कमी जास्त नाही त्याच्यामध्ये आणि म्हणून बुद्धाचं साऱ्या जगावरती असा प्रचंड प्रभाव आहे आणि आजचं जग विचारी जग बुद्धाकडे आकर्षित झालेलं आहे म्हणून सर्वांनी या पद्धतीनं प्रयत्न करावे ह्याच आपणाच्या बुद्धजींच्या शुभेच्छा भवतु सबमंगलम भवतू सब्यमंगलम भवतू सबमंगलम सर्वांचं मंगल कल्याण हो हा बुद्धाचा संदेश आहे आणि त्याच आपणासाठी आजच्या मंगलकामना आहे